नमस्कार मित्रांनो, स्नेह प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बदलापूरमधील मुळगाव येथील सुप्रसिद्ध खंडोबा मंदिराला भेट देणार आहोत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मुळगावचा वडापाव देखील खाणार आहोत. स्नेह प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दर आठवड्याला देवदर्शन, प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू इत्यादी विविध प्रकारचे व्हिडिओज आपल्या भेटीला घेऊन येत असते. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. मुळगावच्या या हिरव्यागार डोंगराच्या टोकावर श्री खंडोबाचे मंदिर आहे. आता आपण मुळगावच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. आपण पाहू शकता पावसामुळे इथला निसर्ग खूपच बहरला आहे. आता आपण डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. दोन तीन पायऱ्या चढल्यावर प्रथम देवी बाणाईचे मंदिर लागते, तिकडे आपण दर्शन घेऊया. देवीची खूपच सुंदर लहान मूर्ती या ठिकाणी आहे. मुळगावचा डोंगर चढून वरती मंदिरात जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्यांची सोय या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे कोणीही सहज हा डोंगर पार करू शकतो. लांब लांब अशा साधारण 600 ते 700 पायऱ्या या ठिकाणी असाव्यात. अर्धा किंवा पाऊण तासात तुम्ही मंदिरात पोहोचू शकता. पायऱ्या चढताना मागे बघितल्यावर चारी बाजूला पसरलेल्या हिरव्यागार निसर्गाचे दर्शन आपल्याला घडते. ही फक्त सुरुवात आहे. जेव्हा आपण सर्वात टॉपला पोहोचू तिकडची दृश्ये इतकी मनमोहक आहेत की मनावरील सर्व ताण दूर होऊन जातो. बदलापूर स्टेशन वेस्टपासून 9 किलोमीटर अंतरावर मुळगाव आहे. मुंबईच्या अगदी जवळ असल्यामुळे फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत मिनी ट्रेकसाठी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. मंदिराचा कळस आता दिसू लागलाय. आता आपण पोहोचलो आहोत. हे आहे येथील जागृत असे श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान. मंदिरात जाऊन आपण खंडोबाचे दर्शन घेऊया. घोड्यावर विराजमान अशी श्री खंडोबाची येथील मूर्ती खूपच मनमोहक आहे. गाभाऱ्याच्या मागील भिंतीवर जेजुरीची प्रतिमा लावलेली आहे. मंदिराच्या भोवतालची मनमोहक निसर्गाची दृश्ये आपण पाहू शकता. असे वाटते या जागेत शांतपणे उभे राहून या सुंदर निसर्गाचा आनंद घेत राहावा. मंदिराजवळच एक दीपमाळ देखील आहे. हे मंदिर 300 वर्षांपेक्षाही जुने असून दरवर्षी माघी पौर्णिमेला मुळगावला 3 दिवसांची जत्रा असते.
ताडोबाचे दर्शन घेऊन हा सुंदर निसर्ग अनुभवून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. आता खाली पोहोचल्यावर पायथ्यापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेल्या मुळगावचा वडापाव खायला आपण जाणार आहोत. हा आहे वैजयंती ढाबा आणि इकडेच मुळगावचा सुप्रसिद्ध वडापाव मिळतो. 15 रुपयांचा हा टेस्टी वडापाव असून यासोबत मिरचीचा ठेसा दिला जातो. पाऊस पडत असताना मुळगावचा गरमागरम वडापाव खाणे म्हणजे स्वर्गसुखच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.